राज्यामध्ये नामदार छगन भुजबळ साहेब आणि त्यांच्याबरोबर काही वेगवेगळे नेते दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्य करतात. अशी तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यामध्ये तो मराठा समाजातला असो ओबीसी समाजातला असो अशा नेत्यांची सुरक्षा राज्य शासनाने काढून घेतली पाहिजे. म्हणजे त्यांच्याकडून जी वादग्रस्त वक्तव्य येतात ती वक्तव्य थांबतील आणि दोन समाजामध्ये तेढ जी निर्माण होऊ पाहते ती थांबण्याची निश्चितपणे प्रक्रिया सुरू होऊ शकते. दुसरा मुद्दा असा आहे की माननीय भुजबळ साहेबांनी काल जे बीडमध्ये जाऊन स्टेटमेंट केलेलं आहे ह्या स्टेटमेंटमध्ये कुणबी प्रमाणपत्राचं दुकान थाटलं आहे. न्यायमूर्ती ज्यावेळेस स्टेजवर जाऊन शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत याचा अर्थ अशी चांगली चालू असलेल्या प्रक्रियेला दुकान म्हणणं हे निषेधार्ह आहे. त्यामुळं मराठा क्रांती मोर्चा आणि समविचारी संघटनांच्या वतीने आम्ही या ठिकाणी असं आवाहन करतो आहे की माननीय भुजबळ साहेब आणि त्यांचे जे काही सहकारी यांना जर समाजाचं कल्याण करायचं असेल तर ओबीसी समूहातले जे काही खितपत पडलेले समूह आहेत ते पुढे आणण्यासाठी प्रयत्न करावेत. मराठा समाजाला टार्गेट करून त्यांचं नेतृत्व ओबीसीमध्ये प्रस्थापित करण्याचा तो ज्यांचा आटापिटा चाललेला आहे तो आटापिटा महाराष्ट्राने ओळखलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र त्यांना ह्या भूमीमध्ये अशा प्रकारचं तेढ निर्माण करणारा नेता म्हणून स्वीकारणार नाही असं आमचं ठाम मत आहे. धन्यवाद. थँक्यू.